आपल्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आहेत. केसरकर साहेब, आज महायुतीच्या आप्पांच्या प्रचारार्थ तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळेल? अतिशय सुंदर असं वातावरण आहे, भगवमय वातावरण झालेलं आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर भारतीयांनी दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आज पिंपरी चिंचवडमधली जनता आणि मावळ मतदारसंघातली जनता दाखवते. सर्व आदरणीय अजितदादा या ठिकाणी उपस्थित आहेत, दरेकर साहेब आहेत, सर्व आमदार या मतदारसंघातले या ठिकाणी उपस्थित आहेत, लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित आहेत आणि अतिशय चांगलं असं वातावरण आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती, कोणती शिवसेना बाजी मारते? शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना असते आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची निशाणी आहे, एकनाथ शिंदेसाहेबांची निशाणी आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना ही निवडणूक 100% जिंकणार आहे आणि ह्या एका अर्थाने मोदी साहेबांचा विजय हा संपूर्ण भारतामध्ये होतोय. मुख्यमंत्र्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट केलाय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यावेळेस होते असा एकही दिवस गेला नाही की माझा अपमान झाला नाही किंवा सहकाऱ्यांचा अपमान झाला नाही, माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा डाव. एक गोष्ट अशी आहे की बघा, मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी स्टेटमेंट देणं बरोबर नाही आहे. ज्यावेळेला ही मिरवणूक संपेल त्याला आपण अवश्य विचारा, कारण इथं स्पीकर चालू आहे त्याच्यामुळे आपला प्रश्न नेमका मला ऐकू येत नाही. इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गॅम्बलर? जुआ खेळते हो ना? तुम जुआ खेळते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. मुख्यमंत्री असं म्हणाले की उद्धव ठाकरेंचा माझ्याकडून नगर विकास खातं काढून घेण्याचा डाव होता. उद्धव साहेबांनी ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्याबाबत तुम्हाला विचार करायचा असेल तर मुळातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते महाराष्ट्राचे. पवार साहेबांनी जे स्टेटमेंट काढलं की आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत, हे वस्तुस्थिती नव्हती. आता त्यांच्यासोबतच फडणवीस साहेब काम करतायत, अजितदादा काम करतायत आणि स्वतः अजित शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की हे माझं मत नव्हतं. उद्धव साहेबांनी मला हे सांगायला सांगितलं म्हणजे मला निरोप बंगल्यावरून आला आणि त्याच्यामुळे मी बोललो. अशा तऱ्हेचं राजकारण योग्य नाही असं मला वाटतं. तुम्हाला जवळपास 16 जागा मिळणार आहे, 22 जागांची मागणी केलेली होती. 16 जागांवरती शिवसेना लढणार आहे, मुंबईमध्ये 3 जागांवरती लढणार असल्याची माहिती. किती जागा लढवणार याच्यापेक्षा किती जागा निवडून येणार हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही जेवढ्या जागा मागितल्या तेवढ्या आम्हाला मिळतील आणि त्यातल्या 100% जागा निवडून येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती दिवसेंदिवस टीका केली जाते किंवा अमित शहा महाराष्ट्रामध्ये जेवून येऊन जे बोलले त्याच्यावरती उद्धव ठाकरे टीका करत आहेत की बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये जी चर्चा झाली त्याला देवेंद्र फडणवीस कोणती तरी खोली म्हटले, नालायक माणूस आहे देवेंद्र फडणवीस असं नाही. उद्धव साहेबांकडे आता काही मुद्दे राहिलेले नाही आहेत. मुळात शिवसेना ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान 4 ते 5 वेळा फोडली. त्यांच्याच समोर लाचार होणं हे कधी बाळासाहेबांना पटलं नसतं. बाळासाहेबांना जे दुःख दिलं गेलेलं आहे या दुःखाचं भरपाई करायची असेल तर प्रत्येक शिवसैनिकाने आज पवारसाहेबांच्या विरोधामध्ये काम केलं पाहिजे, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण 4-5 वेळा त्यांनी पक्ष फोडलेला आहे आणि निश्चितपणे स्वतः त्यांची जायची तयारी होती BJP बरोबर, परंतु शिवसेना आहे म्हणून ते गेले नाहीत. मग आज शिवसेना कशी चालते हा प्रश्न आहे. म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर यश मिळेल किंवा बाळासाहेबांचं? बिलकुल नाही. पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी सुद्धा वस्तुस्थिती महाराष्ट्राला सांगितली पाहिजे प्रत्यक्षात काय घडलं. आणि उद्धव साहेबांनी सुद्धा आपण बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत, उद्धव ठाकरे म्हणून मला मतदान करा असं त्यांनी सांगितलं पाहिजे. माझी खासदार रामशेठजी ठाकूर, दीपकजी केसरकर, आमचे सहकारी उद्धव ठाकरे सुडानी पेटले होते आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे नेते होते त्यांना अशा प्रकारे अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कट केले होते आणि त्याचाच
उलगडा मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाखतीत केला हे खरं आहे की अशा प्रकारे आम्हाला अटक करणं जेरीस आणणं हा त्यांचा कटाचा एक नियोजन होतं. नाही तशा प्रकारचा प्रयत्न होता कुठलंही कारण दाखवून काही करून या लोकांना अटक करा आणि दाबा यांना राजकीय दृष्ट्या दाबण्याचं काम असं त्यांचं नियोजन होतं. देवेंद्र फडणवीसांवरती उद्धव ठाकरेंनी टीका केली की देवेंद्र फडणवीसांनी जो उल्लेख केला की कोणती तरी खोली त्याच्यावरती उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना नालायक असं म्हटलं. नाही स्वतःची लायकी तशी असल्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीत तसं उल्लेख करतायत स्वतः नालायक सारखं वागताय हे महाराष्ट्र पाहतोय. ते असं म्हणत आहेत की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीमध्ये जाईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. काय तथ्य नाही. उद्धव ठाकरे बाष्फळ अशी बडबड करायला लागलेले आहेत त्यांचं तुम्ही आता फार सिरियस घेऊ नका कारण त्यांचा तोल ढासळलेला आहे म्हणून बेताल असं बोलायला लागलेले आहेत. किती जागांवरती विजय मॅक्झिमम 45 पार करणार. महायुतीच्या जवळपास 45 जागा ज्या आहेत त्या निवडून येतील. सुशांत राऊत, स्वामी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.